पर शाही ललकार का प्रणाम है, प्रणाम है। शाहिरी कला आणि शाहिरी कला कशी आहे या गाण्यात तुम्हाला ऐकायला मिळेल। म्हणून आपने बोला हम चले मगर किसी को ना देंगे गाली और करिश्मा ऐसा दिखाओ शिवानी जी कि सारी पब्लिक बजाएगी ताली। अगर त्याच्या मनात पब्लिकाच्या मनातून ताली नाही पडली शेर वरती किंवा गाण्यावरती तर तो शेर कोण्या कामाचा आणि तो गाणं कोण्या कामाचं असं याचा अर्थ आहे कि रंगत से रंगत दोनों शाहिरों की मिलना चाहिए।
त्याला काय काय म्हणजे शेर शायरी आहे नाही आणि काय याच्या प्रश्नाचे उत्तर आहे तुम्ही तुम्ही विचारल्या जरूर जरूर देईन मी पहली बार कुस्ती कशी होईल नान आणि अपनानाची कशी होते कुस्ती विचार करून बोला एक बोट आपण दुसऱ्याकडे दाखवतो आपल्याकडे तीन बोट आहे त्याचा विचार करावा तर या तीन बोटाचा अर्थ असा आहे का तू तिकडे नको बोट दाखव तू
त्याच्यापेक्षा तीन पटीने मूर्ख आहे. तू पहिले स्वतः सुधार आणि त्याच्यानंतर दुसऱ्याकडे बोट दाखव. हा साहेब आहे म्हणून माझं म्हणणं काय आहे का? दुय्यम कार्यक्रम प्रस्तुत आपल्याला करायचा आहे. त्या दुय्यम कशी झाली पाहिजे याचा विचार तुम्हालाही करायचा आहे आणि मलाही करायचा. आत्मानं बोलणार नाही. आता काय काय शाहीर लोक आहे, बाई भेटली का उतरव देणार पूर्ण? नाही नाही, ही शायरी नाही आहे. हे लहान लहान पोरं एकामेकाला शिवा देतात आणि ही शिवा देण्याची शायरी नाही आहे, ही तत्वाची शायरी आहे का? करता करता या लिंगाव वस्तीमध्ये मरण पावला किती किती माझं नाव बिलकुल अमरावून जाईल. कारण की आज मेलो तरी झालं, पण तो तुम्ही नको मरा. तुम्ही तुम्ही कोट टाकू टाकू वाचले तरी चालू. हा माझा आशीर्वाद आहे. शिवानी जी घर में बैठने से कभी काम नहीं मिलता, बिना कमाई का हाथ में दाम नहीं मिलता, मंदिर में घंटा हिलाने से कभी राम नहीं मिलता और कम से की बैठक में कभी घनश्याम नहीं मिलता. शेराचे सप्तबा है, शेराचे सप्तबा का काया है. अपने शायरी को आगे बढ़ाना पड़ेगा शिवानी जी, अपने शायरी को आगे बढ़ाना पड़ेगा. कुछ ना कुछ तो दिमाग लड़ाना पड़ेगा. यहाँ से उठकर जाने वालों को रुकाना पड़ेगा, यहाँ से उठकर जाने वालों को रुकाना पड़ेगा और ये महफिल का कर्ज हमें चुकाना पड़ेगा. क्योंकि दुरुसिया है, अपने टिकट का पैसा खर्च करके है, अगर इनकी तसल्ली पूरी नहीं हुई तो तुम्हारी और मेरी शायरी किस काम की है? इसलिए शायरी कैसी होती है सुनो. माझ्यापेक्षा विद्वान कोण आहे? एकूण 35 शाहीर आहे. एकूण या मार्केटमध्ये 35 शाहीर आहे आणि 35 शाहीरामधून सगळ्यात बेकार शाहीर मी आहे. मला कोणीच विचारत नाही काय काय करा. जहा कला आहे वहा खतरनाक बला आहे. पण लक्षात ठेवा मी कुठून बोलत आहो, कला ही कला आहे जिला वर्ण नाही. वर्ण म्हणजे जाती भेद नाही. कला ही कला आहे जिला वर्ण नाही. खरी कलावंत म्हणतो की मी पूर्ण नाही. एक एक शब्द नीटपणे ऐका काय म्हणतो.
अशी ही शायरी समाज प्रबोधनाची आहे. आणि आम्ही काळो वेळेचा बंधन देऊ नका. ठेकेदार साहेब विनंती आहे, खरी गंमत पहा, खरं तमाशे का कसा काय होते आणि लोकांना काय मिळते याच्यातून ऐका. संतों के भी बोला है, निर्गुण पुरी संतागरी तमाशा खेड़े हरी. भाई साहबा, निर्गुण पुरी संतागरी तमाशा खेड़े हरी. आता या संतानी तमाशा कसा खेळला तुम्हाला विचारायला असेल. ऐका मी ते सांगतो. विठ्ठल बोला, विठ्ठल बोला, आऊठ हाताच्या पंढरीचाला, आणि तेथे फुटतो दयाचा काला, आणि ज्याचे दैवत त्याला मिळाला. संताची गोष्ट खरी, तमाशा झाला पंढरपुरी. बिना पायाने पंढरीला जाओ, बिना वाचेने हरिगु लगाओ, बिना पाण्याने यमुनेत नाहो, आणि बिना हाताने बेलपुष्प वाहो. संताची गोष्ट खरी, तमाशा झाला पंढरपुरी. सखुजना मुक्ताबाई नाचता दिसली, मीराबाई संताच्या मेळ्यात घुसली, मीराची आई मने थगडी झाली, आणि संता सगळे ही फुगड्या खाली, मने राम कृष्ण हरी, तमाशा झाला पंढरपुरी. सगळे संत त्या ठिकाणी नाचत होते, आणि ते कोणत्या वेळी नाचतात? जन्मा तुकाराम, जन्मा तुकाराम, जन्मा तुकाराम. आता ते मृदंग असते तो एक ढोलकीच्याच बाबती आहे. आता त्या ठिकाणी वीणा असते तो एक, आणि त्या वीण्यामध्ये चोंडक्याचं तार लागून असते तोही स्वीकार ते हाही आहे. आणि मग मस्त डॅन्स करतात. म्हणून ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर सोपान नाचता दिसला, चांगदेव जाऊन भिंतीवर बसला. ज्ञानेश्वर सोपान नामदेव नाचता दिसला आणि चांगदेव जाऊन भिंतीवर बसला. त्यांना पाहून रामदास स्वामी हसला आणि कधी नाही तो मायात बसला. सावधान म्हणता बरोबर पाहिला होता. लावली लंबोटी खरी, लावली लंबोटी खरी आणि तमाशा झाला पंढरपुरी. बायसाहेब असे सप्त पाहिजे शाहीचे. म्हणून शाहिरी बरी अनमोल है. सुंदर प्रश्न विचारला, बरोबर आहे, हुशार आहे. मीनही देवीचाच विचारला, त्यांनी देवीचाच विचारलं की अशा तीन देव्या कोणत्या, अशा तीन देव्या कोणत्या, त्या तिघीच भांडण झालं आणि त्या तीन ठिकाणी जाऊन बसल्या. पण भाई साहेबा, अजून 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 थोडस चुकल्या. देव्या किती आहे? साडेतीन आहेत. ओ भाई साहेबा, देवे आहेत साडेतीन. आता आता सगळ्याला विचारेल की हे म्हणजे अर्धी देवी कोणती? तर माहूरची रेणुका, तुळजापूरची तुळजा भवानी,
आणि कोल्हापूरची महालक्ष्मी या तिघ्याला घमंड झाला होता. ते म्हणे मी मोठी आहे, ते म्हणे मी मोठी आहे, ते म्हणे मी मोठी आहे. आणि वणीची सप्तशृंगी हे म्हणजे अर्ध अर्ध शक्तीपीठ आहे. वणीची सप्तशृंगी ही अर्ध शक्तीपीठ आहे. तिनं विक्रम रूप धारण केलं होतं. म्हणे हे तुमचं घमंड घमंड करणं बरोबर नाही, तुमचं घमंड करणं बरोबर नाही. आणि त्या घमंडाच्या भऱ्या भरामध्ये त्या तिघ्याने आपलं तिन्ही स्थान पकडलं. आणि मग आट्याच्या तिंड्या माहूरची रेणुका माता, माहूरची रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूरची तुळजा भवानी आणि आणि वणीची अर्ध शक्तीपीठ, वणीची अर्ध शक्तीपीठ तिचं नाव आहे सप्तशृंगी. बाई साहेब हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मग ह्या तिन्ही नसतील तर मग तुम्ही तर देवी पक्केच आहात. एवढ्या तिन्ही जरी खोट्या आहात तर मग तुम्ही तर एक नंबरचा सगळ्यापेक्षा. असं आहे तसे भारतात 152 शक्तीपीठ आहे, लक्षात घ्या. आता ते लिंबडी झाड लावण्यात काही मजा नाही, कारण का हे शहरी झटका आहे. आणि म्हणून समोर माझं म्हणणं काय आहे का, तुम्हाला न्याय करणे आहे. तुम्ही आमचे न्याय आहात, तुम्ही आमचे जज आहात आणि आम्ही तुमचे मुलजीम आहोत. म्हणून एक शेर आहे तुमच्यावरती, रस्ता चलना साफ चाहे कितनी ही देर हो, सल्ला भाई से पूछना चाहे कितना ही बैर हो, खाना मांगे हाथ का खाना चाहे जितना ही जहर हो, शब्द मुंह से ऐसे बोलो वो पत्थर की लकीर हो, और न्याय नेकी से करना चाहे अमीर हो या फकीर हो, चाहे अमीर हो या फकीर हो, चाहे अमीर हो या फकीर हो. सांगायचं आहे तुम्हाला नीट नीटपणे, जमलं तर सांगायचं नाही तर काय जबरदस्त नाही आहे.
पद्धतशील शायरी आहे. कमिटीला माझा विनंती आहे, कमिटीला माझी विनंती आहे, तुम्ही अर्धा तास पाहून त्यात ध्यान याचा काहीच होत नाही, पण रंगत केल्याशिवाय, कटापी आणि रंगत केल्याशिवाय त्या कमिटीला मजाच येत नाही. आणि म्हणून आमच्या नकलपत्रातून हे नकले कशासाठी येतात, डॅन्सर कशासाठी येतात, यांची मी कला तुम्हाला पाहायला मिळाली पाहिजे. आपण माणसं माणसं कुठे जातो, पण त्या माझ्या आया बहिणी कुठे जात नाही तमाशा बघायला, की तमाशा म्हणजे काय, शायरी म्हणजे काय, आणि हे घरगुती भांडण कसं वाढते, आणि हे या नकलपत्रातून थोडक्यात तुम्हाला ऐकायचं आहे. शांत रूपाने ऐकून घ्या, हीच माझी आग्रहाची विनंती आहे.